तुझा हाथ ची प्यारी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझा कृपेने मांडियला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा मला तुला हे लेटर द्यायचंय. हे आपलं सन्मान पत्र. काय येते? तुला नोकरीवरून काढल्याचं पत्र. तुझी डिसमिसल ऑर्डर. तुम्ही मला नोकरीवरून काढून टाकण्याच्या आधीच मी ही नोकरी सोडलेली आहे. अर्ध सत्य म्हणजे तो मॅरिड नाहीये पण त्याला 2 वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीची आई मी आहे. ओ गॉड आशा, कसं सहन करतेस ग हे सगळं तू? काय माणूस आहे हा जेडी? आणि हा माणूस माझ्याशीही असाच खेळ खेळायला बघत होता? आशा तू काही काळजी करू नकोस. मी एकदा का डॅडींची कंपनी टेक ओव्हर केली ना, जेडीला नक्की धडा शिकवेन. मिस्टर जयदीप दांडेकर, एका स्त्रीच्या भावनांशी खेळण्याची शिक्षा काय असते हे कळेल तुम्हाला लवकरच. हे बघा, घाणेकरांसोबत माझा संबंध जोडून माझ्याशी भांडू नका. हे असले खोटे नाटे आरोप मी अजिबात सहन करणार नाहीये. आवाज खाली कर. काय ग एवढ्या मोठ्या आवाज कुणाशी बोलतेस? आयो शूरमटपणे बोललीस तर थोबाड फोडून ठेवेन. अरे जा रे, थोबाड फोडून टाकीन म्हणे. आयुष्यात तुला दुसरं जमलंय काय? अरे तुझ्या भाषेत कोणाशी बोलतेस का तू? हा माझ्याशी? नवरा आहे मी तुझा, नवरा. अरे तू कसला नवरा, तू राक्षस आहेस. राक्षस? राक्षस? मी राक्षस? मोडून टाक तिचं. जत्तर, माझ्या अंगाला हात लावून बघा. नाही खडी फोडायला तुरुंगात पाठवलं ना, तर नावाची सोनाली नाही मी. कोणाला खडी फोडायला पाठवतेस? आम्हाला खडी फोडायला पाठवतेस? सोडा मला. सोडा. अरे बघत काय उभा राहिलास? चक्क मवालगिरी करते ही माझ्याशी. मवाल्याची बायको आहे ना मी, मवालीगिरीच करणार. मवाली म्हणजे म्या मवाली? आता तू तिला मवालीच वाटणार, कारण शेजारचे सभ्य लोक आलेत ना तिच्या आयुष्यात. खरंच आहे ते, यांच्यापेक्षा घाणेकर लाख पटीनी सभ्य आहेत. अग ए भावाने, एवढाच जर तो सभ्य आहे मग जा की त्याच्याकडे. इथं काय करतेस? इथं का मरतेस माझ्याकडे? हो
म्हणजे सुटेल तरी हा तुझ्या तावडीतना. हा नाही, मी सुटेल तुमच्या तावडीतना. आज त्या घाणेकरची बायको असते ना तर लाख पटीने सुखी झाली असते मी. काय गे भावाने उघड उघड माझ्या देखत त्या परक्या माणसाची तारीफ करतेस तू? अरे तारीफ काय, तिच्यावर जर आपलं बारीक लक्ष नसेल ना तर ती त्या घाणेकराकडे खबरदार. एक शब्द पुढे बोलाल तर परवंट्या घेऊन चेतून काढेन तुम्हाला. अरे अरे रंग्या बजरंग्या असा उभा काय बघतोस, मला ती बाराची धमकी देते. अरे देवा जास्त मात चढले काय ग तुला भिडे. माझ्या लाईफ मध्ये एक टर्निंग पॉइंट आलेला आहे रुजुता. घाडगे आणि घाडगे इंडस्ट्रीज जॉईन करते मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. म्हणजे तिच्या डॅडीनेच तशी तिला ऑफर केली. भिडे मी तुला नंतर फोन करतो. आज तुला खालासच करतो बघ मी. थांब सोनाले, आज तुला नाही सोडणार मी. गोळ्या घालणार आहे मी, खारच करणार आहे तुला. बजरंग बजरंग वाचवा. थांबा थांबा, खबरदार तुम्ही पुढे आलात तर पिस्तूल खाली करा, पिस्तूल खाली करा प्लीज. ए तू होय बाजूला ना, तुझं बी आडवा पाडेन. अहो काय करता काय तुम्ही? ए तू पुढे सिद्धेश. अगं रुजुता काय तमाशा आहे हा? रुजुता बरं झालं आलीस ते. बघ बघ तुझ्या ना उऱ्याचे प्रताप बघ. मी आज तुला बोललो होतो ना, हा माझ्या बायकोला नादी लावतोय. हा बघ समोर पुरावा तुझ्या. आता तरी खात्री पडली पडली तुझी खात्री कळली तुझ्या नवऱ्याची लायकी कळली. अगं बजरंग काय वाटतील ते बडबडतोय, तू तू लक्ष नको देऊस. आदित्या शृंगारपुराच्या मागे लागला होता आणि तिने ऑफिसातून हकलून दिल्यावर तुला माझी बायको गावली होय. बघ बघ कसा बघ बघ कसा दिवसा ढवळ्या तिला मिठीत घेऊन उभाय बघ. या चक्र आता काय करू मी? रुजुता रुजुता सोनाली. ए ए ए रुजू अगं काय झालं तुला? सोनाली रुजुता अगं सोनाली. सोनाली अगं उठ ना सोनाली. ए ए रुजू उठ रुजू उठ. अरे रुजुता रुजू सिद्धेश.
रुचिता हे बघ मी तू रुजू अरे सोनाली अगं उठ ना आराधना ए आराधना हळू हो सरा हळू अरे हळू काय काल रात्री झोपताना मी तुला सांगितलं होतं ना मला उद्या सकाळी फॅक्टरीत जायचं आहे सकाळी लवकर उठव का उठवलं नाहीस तुम्हाला हळू हळू जरा हळू अरे हळू हळू काय चालवलंयस तू माझ्या घरी मोठ्याने बोलायची मला चोरी आहे काय अहो जरा शांत व्हा आणि चहा बिस्किट घ्या बोलण्यात नका वेळ घालू नाही तर जायला उशीर होईल चहा आणि बिस्किटं नको आहेत मला मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय तू मला सकाळी लवकर का उठवलं नाहीस अहो मलाच उठायला उशीर झाला तुला उठायला उशीर झाला तुला उठायला उशीर का झाला कारण रात्री आपल्याकडे कुणीतरी आलंय रात्री आपल्याकडे कुणीतरी आलं होतं कोण आलं होतं सांगते तुम्ही आधी चहा बिस्किट घ्या चहा बिस्किट गेली खड्ड्यात रात्री आपल्या घरी कोण आलं होतं तुझ्या प्रेमाचा माणूस होतं की काय तू काही बोलत का नाहीयेस हो तरी मला वाटलंच होतं मला चाहूल लागलीच होती कोण आहे ते माणूस असा तोंडाचा चंबू करून गप्प राहू नकोस बोल अहो जरा शांत झोपमोड होईल ना झोपमोड अरे बापरे किती काळजी त्या माणसाची तू त्या माणसाला बेडरूम मध्ये झोपवलंस की काय माझा अगदी नाईलाज झाला हो तुझी हिंमत कशी झाली एका परक्या व्यक्तीला घरात घुसू द्यायची कारण मला ती परकी वाटत नाही ती व्यक्ती सुटकेस घेऊन आली होती आता मात्र हद्द झाली कळस झाला कळस तुझ्या बेशरमपणाचा मी पाहतो कोण आलाय ते हो नको नको डिस्टर्ब होईल डिस्टर्ब होईल कोण आहे तो कोण आहे तो बोल तो नाही आहे ती ती शृंगारपूर आहे ती रात्री सुटकेस घेऊन आपल्या घरी आली होती हे बघ माझा काही तिच्याशी संबंध नाही तिचा माझ्याशी काही संबंध नाही तू घरात घेतलंस का तिला मला उठवायचंच की नाही अहो थांबा थांबा ऐका जरा आधी बाहेर काढ तिला ती शृंगारपूर आहे थोडी वेडी आहे का अहो शृंगारपूर नाहीये ती शृंगारपुरी नाही मग कोण रुजुता रुजुता आली अगं मग तू मला रात्री का सांगितलंस मला झोपेत ना उठवून सांगायचंस तुम्ही गाढ झोपला होतात खरं बोलतेस तू हो
काल रात्री ती आली तेव्हा जवळजवळ 11 वाजले होते. हातात सुटकेस घेऊनच आली. काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती म्हणून काही विचारलं नाही मी तिला. सरळ बेडरूम मध्ये जायला सांगितलं. किती दिवसांनी माझं लेकरू स्वतःच्या बेडरूम मध्ये झोपलंय. I can't believe this. अहो खरंय ते. कशासाठी आले तिथं? का आली आहे? I mean to say, कायमची राहण्यासाठी आली आहे का थोड्या दिवसासाठी आली आहे? ते मला काही माहिती नाही आणि मला काही विचारू नका. तुम्ही आधी चहा घ्या आणि बिस्किट घ्या. मला चहा नसता नको. गिटार कुठे? मला गिटार हवं. माझं गिटार कुठे आहे? अहो कशाला गिटार डोक्यात मारताय की काय गिटार घेऊन? मला खूप आनंद झाल्यावर तो आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्यापाशी फक्त एक साधन असतं, माझं गिटार. आशा, अगं बरं झालं आलीस तू. खरं म्हणजे मला यायचंच नव्हतं, पण केवळ तू फोन केलास म्हणून मी आले. सॉरी यार, जेडीने मला फोर्स केला. पण आता त्याचं माझ्याकडे काय काम आहे? मी दिलाय ना राजीनामा. तुला भेटल्याशिवाय चैन पडत नाही त्याला. हा पागल माणूस आहे हा. हळू बोल. मी कशाला हळू बोलू? मी काय आता त्याची नोकर नाहीये. हाय रजिता. जेडी, दिस इज टू मच. आता माझा या कंपनीशी काही संबंध नाहीये ना. मग का बोलवलं मला? अगं आता नसला म्हणून काय झालं? पुढे मागे येणारच ना संबंध आपला. म्हणजे तू आता घाडगे इंडस्ट्रीजची मॅनेजिंग डायरेक्टर झालीस ना? हो ना? हो. ऍक्च्युली मी त्याच कामात बिझी होते. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. आता आम्हाला तुझ्याशी शेकहँड सुद्धा करता येणार नाही का? हे बघा, मी खूप बिझी आहे. कशाला बोलवलं ते लवकर सांगा म्हणजे मी जायला मोकळी. रुजुका बस ना, काय घाई एवढी? जेडी, मला वाटतं तुमचं माझ्याकडे फारसं काही इम्पॉर्टंट काम नाहीये आणि फालतू गप्पा मारायला मला वेळ नाहीये. चालले मी. रुजुता, हात सोडा, हात सोडा. डोंट फॉरगेट मिस्टर जयदीप दांडेकर. मी घाटगे अँड घाटगे इंडस्ट्रीजची मॅनेजिंग डिरेक्टर आहे. तुमच्या हाताखालचा स्टाफ नाही आहे, विशेषतः लेडीज स्टाफ, जिच्याशी तुम्ही वाटेल ती लिबर्टी घेऊ शकता. एक्सक्यूज मी. रुजिता, मला तुझी क्षमा मागायची. कशाबद्दल? तुला डिसमिस केल्याबद्दल. तुम्ही डिसमिस केलं? मी त्याआधीच राजीनामा दिला होता. वॉट एव्हर, जे काही घडलं त्याबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे. बरं मग, झालं गेलं ते विसरून तू पुन्हा या कंपनीत कंटिन्यू कर. दॅट्स इम्पॉसिबल जेडी.
मी मागचे सगळे दोर कापून टाकलेत. आता माझा पूर्ण फोकस माझी कंपनी डेव्हलप करण्यावर असेल. तेव्हा मला कॉल करताना 10 वेळा विचार करत जा. गुड बाय. आराधना, ए आराधना, अरु आया, तुम्ही आलात परत? मी फॅक्टरीत गेलो होतो, हिमालयात नाही. तसं नाही, पण तुम्ही इतक्या लवकर येत नाही कधी फॅक्टरीतनं. फॅक्टरीतून वेळच्या वेळी घरी यायला. मी फॅक्टरीतला वर्कर नाहीये, मी फॅक्टरीचा ओनर आहे. ठीक आहे ठीक आहे, उठसूट तडकू नका. कशाला हाक मारलीत मला? तू आत काय करत होतीस? स्वयंपाक करत होते. अरे वा, आज तू स्वयंपाक करतेस? अन्नपूर्णा बाई काही रजेवर गेल्या का? नाही, पण आज माझ्या लेकीला माझ्या हातचं खायचंय. कुठे आहे तुझी लेक? आहे कुठे? केलास तिला फोन? हो केला. खोटं बोलतेस तू. नाही, मी केला होता. मग काय म्हणाली ती? फोन तिच्या मम्मीने घेतला होता, पण मी निरोप ठेवलाय. मम्मीने तिला निरोप दिला नसेल. परत कर, कर परत. हो हो करते. हो हो नाही, तिच्याशी कॉन्टॅक्ट होईपर्यंत कर. तिला म्हणावं कोणत्याही परिस्थितीत एका तासाच्या आत तू जेडीला ऑफिसमध्ये हवीस. आणि ती नाही म्हणाली तर? देन यू आर फायर्ड.